एक भाऊ बहिणीला दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार आहे. पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना हा टोला आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित येत्या काळामध्ये त्यांचा मतदारसंघ सेफ व्हावा म्हणून आज पंकजाताई दिल्लीला गेलेलं जास्त उचित ठरू शकतं म्हणून स्वतःचं हित मनामध्ये ठेवून बहिणीला ते मदत करत असतील. एक भाऊ आता बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तसं बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही लढत सुद्धा आपल्या सर्वांना बघायला मिळते.